नमस्कार मंडळी, मी जालिंदर गबाले म्हणजे जालू आणि गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप दिवसांनी मनपूर्वक स्वागत. आपलं जीवन एवढं धावपळीचं झालं आहे की आपल्या जीवनामध्ये निवांतपणाच नाही आहे, खूप धावपळ आहे. ह्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण मग काय करतो की बरीचशी महत्त्वाची कामंसुद्धा आपण उद्यावर ढकलतो. आज जमत नाही पण उद्या करू, आज वेळ नाही आहे उद्या बघू, उद्या करू उद्या करू, असं करता करता खूप सारी कामं आपण उद्यावर ढकलतो. पण एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये विसरतो की हा उद्या आपल्याजवळ अजिबात नाही आहे. आणि हीच गोष्ट आईच्या बाबतीतसुद्धा झाली. अशी बरीचशी बऱ्याचशा गोष्टी होत्या, बरेचसे व्हिडिओ होते जे करायचे होते, परंतु ते आपल्या इतर कामांमुळे आज नाही उद्या करूयात, उद्या नाही परवा करू, असं करता करता ते उद्यावर ते व्हिडिओ ती कामं उद्यावर ढकलत गेलो आणि तो उद्या मात्र आपल्या हातात नाही हे मात्र विसरून गेलो. बऱ्याचशा रानभाज्या होत्या, बरेचसे पदार्थ होते, ते अजून आईकडून त्याचे व्हिडिओ बनवायचे होते. कारण आईच्या हातामध्ये जी चव होती, तिच्याकडे जी बनवण्याची पद्धत होती ती आता आपण कितीही प्रयत्न केला तरी एकदम तिच्यासारखं येणार नाही. आपण खूप प्रयत्न करू पण तिच्यासारखं होणं अशक्य आहे. तसंच आईकडे खूप गाण्यांचा खजिना होता, म्हणजे पारंपरिक गाणी तिच्याकडे असंख्य होती, ती रेकॉर्ड करायची होती, परंतु तीसुद्धा राहिली. पण ती आता कायमचीच राहिली. असो, ते जर राहिलं तरी आपल्याला जेवढं जमेल इथून पुढे, आपल्याला जेवढं माहिती आहे आईकडून किंवा इतरही ज्या आईकडून जेवढं माहिती झालं आहे किंवा इतरही स्त्रियांकडून जेवढं माहिती होईल, ज्या वयस्कर स्त्रिया आहेत ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून जेवढं माहिती होईल तेवढं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. तसंच मग जे ज्या ज्या गोष्टी राहिल्या त्यातल्या काही गोष्टी दाखवायचा असा माझा मानस आहे. हे व्हिडिओ पूर्वीसारखे होणार नाहीत याची कल्पना मलासुद्धा आहे, तरीसुद्धा जेवढं मला शक्य होईल, जेवढं चांगल्या प्रकारे शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर मग आज असंच इथं आपल्या झापाशेजारीच हे चिंचेचं झाड आहे. मी याच्यापूर्वीसुद्धा बोललो होतो 2-3 व्हिडिओमध्ये की चिंचेच्या पानांची चटणी राहिली, चिंचेच्या फुलांची चटणी भाजी ही राहिली, ती करायची, पण ती काही करणं होतच नव्हतं आणि वेळ मात्र आपल्या हातातून निघून गेला. तर मग आज ठरवलं आहे की चिंचेच्या पानांची चटणी करूयात. हे आपल्या झापाजवळचं चिंचेचं झाड. आता खरं म्हणजे हे पानं जे आहेत ही कोवळी असतानाच याची चटणी करतात, आणि आता ही कोवळी आहेत काही पानं आणि काही पानं निबर होत चालली आहेत, म्हणजे थोडासा व्हिडिओ करायलासुद्धा उशीर झालायच. ही कोवळी पानं अशीसुद्धा जरी खाल्ली, हे कोवळी पानं अशीच तोडून आपण जरी खाल्ली तरी अशी ज्या कच्च्या चिंच जशा लागतात ना, कच्च्या त्या कच्च्या चिंचांसारखी ही पानं लागतात आणि एकदम अशी आंबट तुरट अशी मस्त लागतात. आणि चिंच म्हटलं की लगेच तोंडाला पाणी येतं. आणि ती चिंच जरी भेटल्या नाही तरी आपल्याला ही पानंसुद्धा ते चिंचे चव देतात. आणि हे आता एवढं खात नाही पण लहानपणी खूप खायचो, भारी लागतात, मोठं होण्याचा हात होत आहे. आज आई जरी नसली तरी आईने दिलेले पारंपरिक ज्ञान मात्र आपल्यासोबत राहणार आहे आणि ते ज्ञान असंच वाढवण्याचं आणि पुढे पोहोचवण्याचं काम ऋषालीसारख्या मुली नक्कीच करतील अशी मला खात्री आहे. तर मग आज ह्या पानांची चटणी बनवणार आहे ऋषालीच. तर ही जी पानं आहेत आता, ही बघा, ही चिंचेची पानं, ही कोवळी कोवळी पानं तोडून घ्यायची आहेत. आता सध्या हे काड्या घेत नाही. तर ही बघा, ही पानं कोवळी आहेत तशी काही पानं, काही निबर होत चालेत बाकीची इकडं जे आहेत ती, आणि ह्या काड्या थोड्याशा निबरल्यात. एकदम कोवळ्या जर असल्या तर ह्या काड्यासुद्धा कोवळ्या असतात, त्या काड्यासुद्धा घेता येतात, पण आता थोड्याशा निबर होत चालल्या ती, त्याच्यामुळे आपण काड्या नाही घेणार, फक्त पानंच घेणार. आणि ज्या पानांच्या काड्या कोवळ्या आहेत त्या काड्या जरी घेतल्या तरी काय अडचण नाही. असं ओढून घेतलं की ते पानं सगळं निघून येतात. आणि तेच जर ही काडी कोवळी असली तर ती काडी लगेच तुटून येते, ती तुटून आली तरी काही अडचण नाही. इकडे बघा, हे कोवळी पानं फुटलीत. हे अशा कोवळ्या पानांची चटणी तर एकदम छान होते. आपण एवढी पानं घेतलीत
म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी आपण चटणी करू शकतो. आपण सध्या एवढी बनवणार आहे, एवढी पानं घेऊन आपण घरी जाऊ. आता घरी म्हणजे इथंच जवळ. उष्ण व समशीतोष्ण प्रदेशामध्ये चिंचेची झाडं आढळतात, त्यामुळे भारतामध्ये सगळीकडे चिंचेची झाडे आपल्याला बघायला भेटतात. विशेष म्हणजे या चिंचेचं उत्पादन भारतामध्ये जगात सर्वात जास्त घेतले जाते आणि वापरही जास्त केला जातो, विशेषतः दक्षिण भारतामध्ये. ज्या लोकांना आपल्या आहारामध्ये आंबट पदार्थ लागतात ते आवर्जून चिंचेचा वापर करतात. तर मग या चिंचेच्या चटणी करण्याची पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. ज्यांना आंबटपणा नको असतो ते याच्यामध्ये गूळ टाकतात, आणि ज्यांना आंबटपणा लागतो ते गूळ टाकत नाही. आणि त्यातही आता आपण याच्या ही चटणी खोबऱ्यामध्ये बनवणार आहे. आणि मग ज्यांना जास्त आंबट लागते ते कमी खोबरं वापरतात, आणि ज्यांना कमी आंबट लागते ते जास्त खोबरं वापरतात. मग अशा प्रकारे ही चटणी बनवली जाते. आणि ह्या चिंचेच्या पानांचासुद्धा आहाराच्या दृष्टीने, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयोग आहे. चिंचेच्या पानांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादी घटक असतात. तसेच आपल्या केसांचा काळेपणा टिकून ठेवणारं जे कॅरोटीन हे जे घटक आहे तो घटकसुद्धा या चिंचेच्या पानांमध्ये असतो. त्याच्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनं हे चिंचेची पानं खूप महत्त्वाचे असतात, परंतु ते आपल्याला योग्य वेळी त्यांचा आपण वापर केला पाहिजे. नाहीतर मग एकदा डाय वापरलं की संपला विषय, त्याची पुन्हा चान्स काळा होण्याचा चान्स संपतो. दुसरी एक गोष्ट, पोटाच्या म्हणजे पोटाचं आरोग्य सुधारवण्याचं काम करतात. तसंच आपल्या शरीरातलं साखरेचं प्रमाण आहे ते नियंत्रणात ठेवतात. आपल्या छातीमध्ये होणारी जळजळ आणि पित्त कमी करण्याचं काम करतात हे चिंचेचे पानं. तसंच जर असे दारू किंवा हे आम्ली पदार्थ घेतल्यानंतर जी धुंदी येते ती कमी करण्याचं, ती म्हणजे दारू उतरवण्याचं उतरवायची जर असेल तर मग या चिंचेच्या पानांचा रस दिला जातो. ते आता एवढं काय वापर करत नाही, पण पूर्वी याचा वापर करायचे. अशा प्रकारे या चिंचेच्या पानांचासुद्धा खूप उपयोग आहे, पण मग ते आपण तेवढा आता एवढा आहारामध्ये वापर पूर्वीसारखा केला जात नाही. आणि पूर्वीच्या पद्धतीमध्ये आताच्या पद्धतीमध्ये पण फरक आहे. पूर्वी ह्या चिंचेच्या पानांची चटणी ही फक्त खुरसण्याच्या तेलामध्ये करायचे, आता खुरसण्याचं तेलच एवढं जास्त भेटत नाही, त्याच्यामुळे जे आहे ते वापरतो आपण. तर मग आता जाऊन बघूयात हे कसे बनवायचे ते. पूर्वी असं रानातून एखादी भाजी आणली की मग मी सांगायचो की आता घरी जाऊन आई सांगेल, आता ती गोष्ट मात्र बोलता नाही येणार. ही चिंचेची पानं अगोदर पाण्यामध्ये धुवून घ्यायची, आता आपण ती धुवून घेणार आहे. कधी कधी या पानांना आळाई पण लागते, त्याच्यामुळे ती तोडतानाच बघून घ्यावी लागतात. ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागतात ही पानं, आणि पानं एवढाच खोबऱ्याचा किस, मीठ, लसूण आणि मिरच्या. आता आपण काय करणार आहे, अगोदर ह्या मिरच्या भाजून घेणार आहे, आणि हा खोबऱ्याचा किस, हे पानं, लसूण जो आहे हा ठेचून हे एकत्र तळून घेणार आहे, आणि मिरच्या वेगळ्या भाजून घेणार आहे. अगोदर या बारीक केल्या मिरच्या भाजून घेऊ तव्यावर. लसूण आहे हे अगोदर तेलामध्ये थोडस परतून घेऊ. त्याचबरोबर हा जो खोबऱ्याचा किस आहे आणि हे चिंचेचे पानं ते एकत्र करून घेऊ. हा खोबऱ्याचा किस जो आहे तो आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायचा आहे. आपल्याला जर जास्त आंबट पाहिजे असेल तर कमी घ्यायचा, कमी आंबट पाहिजे असेल तर किस थोडा जास्त घ्यायचा. जेवढी पानं आहेत तेवढा किस घ्यायचा, म्हणजे कमी आंबट होते. आणि ही परतून घ्यायला गॅसवर सोपी जाते, कारण कमी म्हणजे मंद आचेवर ही परतून घ्यायची, म्हणजे शिजून घ्यायची ही चटणी. आणि चुलीवरती जाळा जास्त झाला तर मग ती जळते, ही पानं जळतात. पातळ पानं असल्यामुळे लगेच जळतात. लसूण थोडस परतून घेतल्यावर पानं आणि खोबऱ्याचा किस तो टाकायचा, आणि
परतून घ्यायचा आणि गॅस एकदम कमी करायचा, एकदम मंद असल्यावर हे पानं शिजतील ह्या पद्धतीनं थोडासा परतून घ्यायचा. सोबतच मिरच्या भाजायचं पण काम चालू आहे, त्या मिरच्या पण तिकडं भाजल्या जातील, पानं पण परतून होतील इकडं. ही चटणी कढईला लागू नये त्याकरता सारखी हलवत राहावी लागते. आता आपल्या मिरच्या सुद्धा भाजून झाल्या ते, हे पानं अजून थोडीशी शिजल्यानंतर मग हे आपण काढून घेणार आहे. या पानांचा रंग थोडासा काळपट होईपर्यंत, म्हणजेच ही पानं थोडीशी कडक होईपर्यंत हलवत राहायची. आता आपल्या मिरच्या भाजल्या ती त्या बाजूला काढून त्या आपण मिक्सरमध्ये टाकणार आहे. आता चिंचेच्या पानानं थोडासा काळपट रंग आलाय आणि ती थोडीशी कडक पण झाली. आता आपण गॅस बंद करू, म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये भाजून द्यायचे. आपण ज्या मिरच्या भाजल्यात त्याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार मीठ टाकू आणि त्यानंतर मिरच्या अगोदर या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ. त्यानंतर ही आपण तयार केलेली चटणी आहे ती याच्यामध्ये टाकणार आहे. अगोदर मिरच्या बारीक करून घेऊ. ही मिरची बारीक केली त्याच्यातच आपण आता मिरची आणि मीठ याच्यातच टाकले, त्याच्यातच ही तयार केली चटणी टाकणार आहे आणि ही सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. एकदम छान कडक अशी चटणी तयार झाली. आपल्या घरी भांडं छोटे मोठं असतं तर व्यवस्थित झालं असतं, आता कसं तरी त्यातच करणार आहे. चटणी आपण मिक्सरच्या भांड्यात काढली, मिरच्या आणि मीठ अगोदरच त्यात बारीक केलं होतं आणि त्याच्यातच आता ही चटणी टाकून ती बारीक करून घ्यायची आणि बारीक करून घेतली की आपली चटणी तयार झाली. ही अशा प्रकारे आपली चटणी बारीक झाली. आता ही फक्त आता बाहेर काढून चांगली मिक्स करून घ्यायची आणि मग लगेच खाण्यासाठी आपण लगेच वापरू शकतो. अशी छान छान अशी चटणी आपली तयार झाली. आता ही चटणी आपण चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकतो आणि तोंडी लावायला सुद्धा वापर करू शकतो. हे आता चांगलं भांड्यामध्ये काढून मिक्स करून घेऊ. आता ही तयार केलेली चटणी 3-4 दिवस टिकू शकते आणि पाट्यावर केली समजा पाणी टाकून वाटली तर मग ती एका दिवशी संपावं लागते आणि ही अशी 3-4 दिवस टिकते.